सगळीकडेच म्हणजे दोन्ही गटांमध्ये राजकीय घडामोडी घडतायत, बैठकांचं सत्र सुरू आहे, याबद्दल बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत. निवृत्ती, आताची काय अपडेट येते आहे? नक्कीच, आपण पाहतो की 12:30 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे आहे ते मातोश्री या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये जे आहे त्यांनी भाजपवरती आणि प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केली आपल्याला पाहायला मिळते. ते म्हटले की नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाणं जे आहे ते खोटं ठरलेलं आहे, हे नाणं घासून घासून त्यांनी वापरलेलं आहे. परंतु 2019 देखील आपलीच गरज जी आहे ती भाजपला लागल्याचं देखील त्यावेळी जे आहे ते उद्धव ठाकरे आपल्या नेत्यांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटले की बाळासाहेबांच्या नावाशिवाय भाजपला जो आहे तो कोणताही पर्याय उरलेला नाही असं देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे. तसेच शिंदे गटावरती देखील टीका करत असताना त्यांनी म्हटलंय की बाळासाहेबांचं नाव जे आहे ते शिंदेगड देखील वापर करतोय, त्यांना देखील बाळासाहेबांच्या नावाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आपण ही लढाई जी आहे ती लढाई पूर्णपणे लढणार आहोत आणि आपण लढाई जिंकणार आहोत असा देखील विश्वास जो आहे तो त्यांनी या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या नेत्यांशी बोलताना बोलून दाखवलाय. आपली ही लढाई जी आहे ती जरी मोठी असली तरी देखील मला तुमची साथ हवी आहे. सामान्य कार्यकर्ता असेल किंवा सामान्य शिवसैनिक असतील, नेते असतील, यांची मला तुमची साथ हवी आहे. ही लढाई आपण नक्की जिंकणार असा देखील विश्वास जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी जो आहे तो कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी त्यांना विश्वास व्यक्त केलाय. एकंदरीत आपण पाहतोय की 12:30 वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती. आमदार, खासदार किंवा इतर नेते जे आहेत ते नेते ह्या बैठकीला उपस्थित झाले होते आणि या बैठकीमध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी विश्वास जो आहे तो विश्वास व्यक्त कार्यकर्ते आणि सामान्य शिवसैनिकांसमोर आणि त्यांच्या नेत्यांसमोर व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसे त्यांनी जे आहे ते राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडली होती, त्यावेळेस देखील आपला पक्ष जो आहे तो पक्ष मोठा झाला, उलट त्यांना जो आहे ते त्याच राज ठाकरेंवरती ज्यांनी तो पक्ष काढला होता त्याच पक्षांवरती आपण मात केली असं देखील उद्धव ठाकरे जे आहे ते या बैठकीमध्ये बोलले होते. त्याच्यामुळे कुठेतरी उपस्थित नेते, उपस्थित आमदार आणि खासदारांना विश्वास देण्याचं काम जे आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच आता आपण जर पाहिलं तर अरविंद सावंत देखील असं म्हटले आहे की आम्ही निवडणूक आयोगाकडे 3 चिन्ह जे आहेत ती 3 चिन्ह दिलेली आहेत, त्याच्यामुळे त्रिशूळ असेल, मशाल असेल किंवा उगवता सूर्य असेल असे 3 चिन्ह दिलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोग यावरती काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. खरं तर सर्वांचं लक्ष अजून देखील लागलेलं आहे की संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते 6:00 वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जी बैठक झाली, आज जी चर्चा झाली, यामधून उद्धव ठाकरे यांनी आपल्या जे काही पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते त्यांना आणि भावनिक आवाहन केलेलं बघायला मिळत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी. आणि पुढची एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे उद्धव ठाकरे हे आज 6:00 वाजता फेसबुकवरून संवाद साधणार आहेत. शिवसैनिक पदाधिकारी यांच्याशी ते संवाद साधतील. आज 6:00 वाजता हे उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे एकीकडे कार्यकर्त्यांना त्यांनी भावनिक आवाहन केलं, तसंच आज 6:00 ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. फेसबुकच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे आज 6:00 वाजता संवाद साधणार असल्याची माहिती मिळते आहे.